नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन स्टुडंट पोर्टलला आपल्या शाळेतील विद्यार्थी त्यांचे आधार कार्ड लिंक कशा पद्धतीनं करता येईल तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवातीशी आपण आपल्या पी सीमधील क्रोम ब्राउझर हे ओपन करून घेऊ. मी माझ्या पी सीमधील या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन करीत आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपण स्टुडंट डाटाबेस ही वेबसाईट ओपन करू. या ठिकाणी आपल्याला स्टुडंट पोर्टल ओपन झालेलं आहे. स्टुडंट पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या शाळेचं विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आपल्याला लिंक करायचे आहेत त्या शाळेचं पोर्टल आपण या ठिकाणी ओपन करून घेऊ. त्यासाठी शाळेचा असणारा अचूक UDIS नंबर, त्याचबरोबर शाळेचा पासवर्ड नंबर आणि दिलेला तो कॅप्चा कोड आपण टाकून या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्कूल डिटेल्स म्हणजे होम पेज या ठिकाणी ओपन झालेलं दिसून येईल. त्यानंतर आपण एक्सेल या टॅबवरती जाणार आहोत. आपल्याला आधार कार्ड लिंक करायचं असल्यामुळे आपण एक्सेलमध्ये जाऊन डाउनलोड UID हे पेज ह्याच्यावरती जाऊन आपण क्लिक करणार आहोत. आणि आपल्याला ज्या वर्गाचं विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक करायचे आहेत तो वर्ग आपण निवडणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी स्टँडर्ड सिलेक्ट स्टँडर्ड याच्यावरती क्लिक करू. मला दुसरीचा वर्ग मी या ठिकाणी निवडलेला आहे. आणि डाउनलोड म्हटल्यानंतर त्या दुसरीच्या वर्गाचे या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. ती एक्सेल सीट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. त्या एक्सेल सीटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती एक्सेल सीट ओपन होईल. इथे दिलेली जी एक्सेल सीट आहे ती मी ओपन करत आहे. इथे एक्सेल सीट ओपन होत आहे. एक्सेल सीट ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड लिंकिंग करायचं राहून गेलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी डिस्प्ले होताना दिसून येतील. या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. इनेबल एडिटिंग करून घेऊ सुरुवातीला आणि थोडंसं पेज आपण मिनिमाइज करून घेऊ जेणेकरून आपल्याला सर्व माहिती एका दृष्टिक्षेपात पाहता येईल. आणि या ठिकाणी एक सेटिंग आपल्याला करून घ्यावं लागेल. आधार कार्ड नंबर आणि विद्यार्थ्यांचे जन्मतारीख हे टाकत असताना विशिष्ट असं फॉर्मॅट आपल्याला सेलचे करून घ्यावं लागेल. त्यासाठी मी या ठिकाणी आधार कार्डचा सेल फॉर्मॅट करत आहे. आधार कार्डचे सेल फॉर्मॅट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट हे निवडून ओके करावं लागेल म्हणजे आपल्याला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकता येईल. त्यानंतर बर्थ डेट ही सुद्धा आपण सेल फॉर्मॅट करणार आहोत. त्याच्यामुळे सुद्धा आपण डेट निवडून जे आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला भरायला लागणार आहे ती टाईप आपण या ठिकाणी सिलेक्ट करून ओके करू. आणि नंतर फॉर्मॅट सेल केल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे त्या विद्यार्थ्यांचं नाव टाईप करण्यात बसण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट त्याची कॉपी करून या ठिकाणी आपण पेस्ट करू शकतो. पेस्ट केल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याची माहिती भरत आहोत त्या विद्यार्थ्याचं जेंडरसुद्धा व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव, आडनाव, बर्थ डेट आणि जेंडर ह्या सर्व बाबी बरोबर आहेत का हे आपण तपासून घेऊ. त्या आधार कार्डवर दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जशा तशा असतील तसंच आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यावं लागेल किंवा उतरून घ्यावं लागेल. आणि विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण टाईप करून घेऊ. 12 अंकी आपल्याला दिलेला जो विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्डचा नंबर या ठिकाणी नमूद करून घेऊ. सर्व माहिती बरोबर आहे हे बघितल्यानंतर आपण ते आपण सेव्ह करणार आहोत. आपण फाईल या बटणावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲजवरती जाणार आहोत. सेव्ह ॲजमध्ये जाऊन आपण ही फाईल CVS.delimited यामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. परत आपल्याला येस म्हणून विचारेल, ओके करू. परत आपण एक्सेलमध्ये जाऊ आणि डाउनलोड UID या पेजवरती क्लिक करू. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण या ठिकाणी ती फाईल सिलेक्ट करणार आहोत आणि सिलेक्ट करून त्या ठिकाणी ओपन करू. ओपन केलेली फाईल ती CSV जर असेल तर ते आपण अपलोड करून घेऊ.
या ठिकाणी बघा स्टुडंट इन्सर्टेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे, म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरत आहोत त्याचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी स्टुडंट पोर्टलला व्यवस्थितरित्या लिंक झालेलं आहे हे आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर आपण लॉगआउट या बटनावरती क्लिक करून या स्टुडंट पोर्टलमधून बाहेर पडणार आहोत. यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आधार कार्डची माहिती किती टक्के झालेली आहे किंवा किती टक्के भरलेले आहे हे पाहण्यासाठी आपण या स्टुडंट पोर्टलमधील रिपोर्ट्स या बटनावरती क्लिक करू. त्याच्यामधील स्टेटसमध्ये जाऊन आपण या ठिकाणी आधार कार्ड स्टेटस पाहू. त्यामध्ये आपल्याला पहा दिसून येईल पहा एकूण विद्यार्थी, भरलेले विद्यार्थी आणि रिमेनिंग विद्यार्थी, म्हणजे अपलोडेड आणि रिमेनिंग आणि एकूण पर्सेंटेज. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेचे एकूण टक्केवारी आधार कार्ड भरलेली माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहता येईल. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गिरीश मोकाशी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.